प्रधानमंत्री पीक विमा योजना हा राफेलपेक्षाही मोठा भ्रष्टाचार आहे असं म्हणणं आहे पी सायनाथ यांचं. श्री पी सायनाथ हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार आहेत. ग्रामीण भारतावर काम करणारे एशियाचा नोबेल मॅग्सेसे पुरस्कार विजेते आहेत. त्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. राफेल घोटाळ्यापेक्षा कैक पटीने मोठा आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना घोटाळा. त्यासाठी त्यांनी सविस्तर मांडणी केली आहे. महाराष्ट्रात असलेल्या फक्त एका परभणी जिल्ह्याचे उदाहरण त्यांनी दिले आहे. सोयाबीन शेती करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील 280,000 शेतकऱ्यांना पीक विमा घ्यायला लावण्यात आला. कोणत्याही शासकीय विमा कंपन्यांना ही योजना न देता ही संपूर्ण योजना रिलायन्स SR सारख्या खाजगी कंपन्यांना देण्यात आली. पीक विम्यासाठी परभणी जिल्ह्यात 19 करोड रुपये शेतकऱ्यांनी भरले आणि केंद्र सरकारने 77 कोटी रुपये व राज्य सरकारने 77 कोटी रुपये असे 173 करोड रुपये विम्यासाठी रिलायन्स व SR कंपन्यांना देण्यात आले. या बदल्यात सोयाबीन शेतकऱ्यांना 30 करोड नुकसान भरपाई देण्यात आली. म्हणजे यामध्ये 173 वजा 30 म्हणजे 143 करोड रुपये निव्वळ नफा झाला. कोणताही एक पैसा खर्च न करता या रिलायन्स व इतर कंपन्यांनी फक्त एका परभणी जिल्ह्यात एका पिकासाठी 143 करोड इतका नफा मिळवला आहे. हा घोटाळा राफेलपेक्षाही मोठा आहे, कारण राफेल करारानंतर तुम्हाला शेवटी एक विमान मिळणार आहे, परंतु पीक विमाच्या शेवटी शेतकऱ्याला काहीही मिळणार नाही आहे. पहिल्या 2 वर्षात विमा कंपन्यांनी करोडो रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. ज्या 2 वर्षात शेतकऱ्यांना खूप नुकसान झाले आहे, पीक खराब झाले आहे. प्रथम 2 वर्षाच्या कालावधीत विमा कंपन्यांनी 15,795 करोड रुपये नफा कमविला. पहिल्या वर्षी 530 करोड रुपये नफा झाला होता व दुसऱ्या वर्षी विमा करणारे शेतकरी कमी झाले तर त्यांनी विम्याची राशी वाढवली व त्यांना 780 करोड रुपये प्रति महिना नफा झाला. विमा योजनेत शेतकरी 2% पैसा देतो, केंद्र सरकार 8% व राज्य सरकार 8% देतात. म्हणजेच 40,000 रुपयामध्ये 7,200 रुपये त्यांना ह्या तिघांकडून मिळतात, शेतकरी, केंद्र सरकार व राज्य सरकार. जेथे पीक 80% ते 90% नुकसान झाले आहे तेथे शेतकऱ्यांना मिळत आहे 560 रुपये, 700 रुपये, एकाला तर 40 रुपये मिळाले. जर तुमचे 40,000 रिस्क कव्हर आहे व पीक खराब झाले आहे तर तुम्हाला कमीत कमी 20,000 रुपये मिळायला हवे. ह्यामध्ये 2% शेतकरी, 8% केंद्र सरकार, 8% राज्य सरकार देत आहे. त्याप्रमाणे प्रथम वर्षी केंद्र सरकारने 10,000 करोड रुपये व राज्य सरकारने 10,000 करोड रुपये विमा कंपन्यांना दिले. दुसऱ्या वर्षी 22,000 करोड रुपये दिले व ह्या वर्षी 26,000 करोड रुपये देण्याची योजना आहे. म्हणजेच 68,000 करोड रुपये विमा कंपन्यांना देण्यात येणार आहेत. हा तर राफेलपेक्षाही मोठा घोटाळा झाला. राफेल एकदाच होणार आहे, परंतु हा घोटाळा दरवर्षी होणार आहे. खरं तर पीक विमा योजना खूप छान योजना आहे, बँक आणि विमा कंपन्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी नाही. बँकेत कर्ज काढण्यासाठी गेले असता विमा काढणे बंधनकारक केले आहे व तुमच्या कर्जाच्या रकमेतून विम्याची रक्कम घेतली जाते व तुमचे नुकसान झाल्यास विम्याच्या रकमेवर सर्वप्रथम बँक क्लेम करते, कारण बँक बोलते आम्ही कर्ज दिले म्हणून क्लेमवर आमचा प्रथम हक्क आहे. म्हणून ही बँकेसाठी छान योजना आहे, शेतकऱ्यांसाठी नाही. शेतकरी विमा योजनेबद्दल काहीच समजू शकत नाही आहेत, ते अगदी अचंबित झाले आहेत. कोणाला तक्रार करायची काही समजत नाही आहे. विमा कंपन्यांचे तालुका स्तरावर कोणतेही कार्यालय नाही आहे. बरेच शेतकऱ्यांना
हे सुद्धा माहीत नाही आहे की पिकाचे जर नुकसान झाले तर एक क्लेम फॉर्म भरायचा असतो. यावरून महाराष्ट्रात व संपूर्ण भारतातील सर्व पिकांसाठी एकूण पीक विम्यासाठी सरकारने व शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याचा विचार केला तर ही रक्कम कित्येक हजार कोटी रुपये होऊ शकते. म्हणूनच प्रधानमंत्री पीक विमा योजना हा घोटाळा राफेल घोटाळ्यापेक्षाही कैक पटीने मोठा घोटाळा आहे.